नमस्कार, मी वंदना वंदना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पौष्टिक ऑइल फ्री दहीवडा बनवणार आहोत. लागणारे साहित्य: अर्धा कप उडीद डाळ, 1 टीस्पून मीठ, 1/4 टीस्पून सोडा, 2 टेबलस्पून साखर, 1/4 टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून धना जिरा पूड आणि 1 कप दही. डाळ 8 ते 10 तास भिजवून मिक्सरमधून काढायची. आता आपण हे पीठ 8 ते 10 तास फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत. फर्मेंटेशन झालेल्या पीठात 1 टीस्पून मीठ आणि 1/4 टीस्पून सोडा घालायचे. आता हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. गॅस चालू करून पॅन ठेवायचा. एक दोन ड्रॉप तेल टाकून चमच्याने पसरून कापडाने पुसून घ्यायचं. चमचा थोडा पाण्यात बुडवून चमच्याच्या मदतीने गोल आकाराचे वडे पॅन मध्ये टाकावे. चम्मच थोडा गोल आकाराचा घ्यावा. नंतर पॅनवर झाकण ठेवावे आणि गॅस मंद आचेवर करावा. वड्यासाठी आपण म्हशीचे दही वापरले कारण म्हशीचे दही घट्ट असते. दही मिक्सर मधून काढताना 2 टेबलस्पून साखर, 1/4 टीस्पून मीठ घालायचे. वडे मस्त पैकी फुललेले आहे. झाकण काढून आता वडे दुसऱ्या साईडने पलटून घ्यावे. एका बाउल मध्ये 1 कप पाणी टाकून कोमट करून घ्यावे. वडे आता एका डिश मध्ये काढलेले आहे. आता तुम्ही बघू शकता वडे किती स्पंजी झालेले आहे. पाणी कोमट झाल्यानंतर 1-1 वडे करून पाण्यात सोडावे. नंतर 2-3 मिनिट बुडवून राहू द्यावे. वडे कोमट पाण्यातून काढून दोन्ही हातांनी दाब देऊन पाणी काढायचे आहे. आता वडे तयार झाले. एका बाउल मध्ये वडे ठेवावे, त्यावर दही घालावे. गार्निशिंग साठी लाल तिखट आणि धने जिरे पूड टाकायचे.
खाजाला पाहिजे ते तेवढा तयार. ही रेसिपी नक्की घरी तयार करून बघा. आमच्यासोबत फोटो शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपले मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.